हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड, आज जो प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत तो आहे वुलन वर्क थालपोच ताटावरचा रुमाल. आणि हा जो प्रोजेक्ट आहे तो ऑर्डर मिळालेली आहे आणि तो त्यानिमित्ताने मी तुम्हाला हे हा प्रोजेक्ट शेअर करत आहे. हे त्यासाठी वुलनचे हे शेड घेतलेले आहेत आणि हा जो थालपोस आहे तो न्यू डिझाईनमध्ये बनवायचा आहे आपल्याला. आणि ही जी ऑर्डर आहे ही लग्नसराईनिमित्त मिळालेली आहे. आणि हे जे शेड आपण घेतलेले आहेत या शेडची आपल्याला फ्लॉवर बनवायचे आहेत. आणि आत्ता आपण त्या कामाकडे जाऊयात. पहा फ्रेंड, स्टार्ट करूया. स्टार्टिंगला आपल्याला हा सेड यूज करायचा आहे आणि हा या सेडचे फ्लॉवर बनवायचे आहेत आपल्याला. आणि या पॉईंटला चेन टाकायचे आहेत. पहा फ्रेंड, या पॉईंटला चेन टाकायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 20 चेन घेतलेले आहेत. पुढे 1 2 3 4 5 25 चेन घेतलेले आहेत या पॉईंटला. आणि फ्लॉवर जे आहे पहिले ती जसं आपण इथून मागे फ्लॉवर केले रोज फ्लॉवर तसंच हा तयार करायचा आहे. 1 2 3 3 चेन सोडून चौथ्या लुकमध्ये 4 लुकमध्ये 1 डबल क्रोशा पुन्हा 1 चेन. आणि हा जो त्याच लुकमध्ये 1 चेन झाल्यानंतर ज्या लुकमध्ये आपण 1 डबल क्रोशा टाकला त्याच लुकमध्ये 2 डबल क्रोशा. पुढे 1 चेन पुन्हा त्याच्या शेजारचा लुक सोडून पुढच्या लुकमध्ये 1 डबल क्रोशा पुन्हा 1 चेन 1 डबल क्रोशा. जसं आपण इथून मागील व्हिडिओमध्ये हे जे फ्लॉवर बनवलेले आहेत तसेच फ्लॉवर या ठिकाणी बनवायचे आहेत. पुन्हा 1 चेन हा लुक सोडून पुढच्या लुकमध्ये 1 डबल क्रोशा पुन्हा 1 चेन पुन्हा त्याच लुकमध्ये 2 डबल क्रोशा. हे रिपीट करून घेऊयात आपण. हे जे रिपीट केलेलं आहे असंच रिपीट एंडपर्यंत करायचं आहे, करून घेऊयात. पहा फ्रेंड, या पॉईंटला आपलं हे जे काम आहे ते कम्प्लीट करून घेतलेलं आहे. आणि हे जे फ्लॉवर आहे ते 25 चेनचं फ्लॉवर आपल्याला प्रत्येक डिझाईनच्या प्रत्येक फुल 25 चेनचं करायचं आहे आपल्याला. आणि हे 1 चेन ज्या ठिकाणी आहे त्या त्या गॅपमध्ये हे काम करत चाललेलं आहोत आपण. आणि जेवढे बसतील तेवढे डबल क्रोशे या पॉईंटला टाकायचे आहेत. आणि हे जे फ्लॉवर आहे ते तयार करून घ्यायचं आहे. हा जो रुमाल आहे तो 25 चेन या रुमालाला वापरलेले आहेत फ्लॉवरच्या डिझाईनसाठी. पुढे हा जो लुक आपण सोडून दिलेला होता या लुकमध्ये हा जो लुक आहे या ठिकाणी सोडून दिलेला हा लुक या लुकमध्ये डायरेक्टली टाकायचे आहे. आणि या पॉईंटला हे लॉक करायचं आहे. पुढे पुन्हा पुढचा जो लुक आहे 1 डबल क्रोशा 1 चेन 1 डबल क्रोशा हे जे आहे हा जो 1 चेनचा गॅप आहे या गॅपमध्ये हेच रिपीट करायचं आहे. हे करून घेऊयात आपण. आणि हे जे फ्लॉवर आहे ते तयार करून घेऊयात आणि नंतर पुढचं काम पुढे पाहूयात. पहा फ्रेंड, या पॉईंटला आपलं हे जे काम होतं डबल क्रोशे टाकण्याचं ते कम्प्लीट करून घेतलेलं आहे. आणि या पॉईंटला ही जी वुलन आहे ती थोडी जास्त प्रमाणात कट करून उलटं काढायचं आहे. आणि या पॉईंटला हे जे दाबण आहे याने हे फ्लॉवर तयार करायचं आहे.
गोल राउंड मध्ये हे काम करत जायचं आहे आपल्याला. पूर्ण गोल राउंड मध्ये हे कंप्लीट करून घेऊयात. हे फ्लॉवर एंड पर्यंत आपल्याला हे करत जायचं आहे. हे जे फ्लॉवर आहेत ते आपल्याला सहा किंवा सात लागतील. आपल्याला रुमालाची जी साईज, रुमालाची साईज जेवढी पाहिजे त्या प्रमाणातच हे फ्लॉवर तयार करावे लागतील आपल्याला. आणि प्रत्येक फ्लॉवर तयार करताना 25 चेनच यूज करायच्या आहेत. पूर्ण आपले हे फ्लॉवर तयार आहे आणि पुढे हे असेच फ्लॉवर तयार करून घेऊयात आणि पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात. हे जे फ्लॉवर तयार करायचे आहेत, 7 फ्लॉवर आपल्याला लागणार आहेत. आपला एक पहिला झालेला आहे फर्स्ट. आणखीन 6 फ्लॉवर तयार करून घ्यायचे आहेत, 6 फ्लॉवर तयार करून घ्यायचे आहेत आणि ते करून घेऊयात. आणि खालील याच्या खालचा जो भाग आहे तो आत्ता आपण त्या कामाकडे जाऊयात. असेच फ्लॉवर तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला. सेम पहा फ्रेंड, हे जे फ्लॉवर आपण तयार करून घेतलं आहे याचा खाली जो भाग आहे तो तयार करायचा आहे. आणि त्यासाठी हा सेड घेतलेला आहे. सुरुवातीला हा सेड यूज करायचा आहे आणि नंतर हा सेड यूज करायचा आहे. आत्ता आपण या सेडचं काम पाहूयात. हा, या पॉइंटला पहा फ्रेंड, या पॉइंटला 6 चेन घ्यायच्या आहेत, 6 चेन घ्यायच्या आहेत. 1 2 3 4 5 6 चेन घेतलेल्या आहेत. आणि पुढे पहिल्या लूकमध्ये डायरेक्ट टाकून सर्कल करून घ्यायचं आहे. आणि या लूकमध्ये आपल्याला 12 डबल क्रोशी टाकायचे आहेत या पॉइंटला. 1 डबल क्रोशा, 2 डबल क्रोशा, 3 डबल क्रोशा, 4 डबल क्रोशा, 5 6 6 डबल क्रोशी टाकून झालेले आहेत. 6 डबल क्रोशी टाकून झालेले आहेत. 7 8 9 10 11 12 या पॉइंट आपले 12 डबल क्रोशी टाकून झालेले आहेत. आणि पुढे या पॉइंटला 1 चेन. पुढे हा जो लूक आहे दोन्ही लूकमध्ये काम करायचा आहे. बॅक फ्रंट दोन्ही लूकमध्ये सुई टाकलेली आहे. या पॉइंटला 1 डबल क्रोशा, पुन्हा त्याच लूकमध्ये 2 डबल क्रोशा, पुन्हा 1 चेन आणि त्याच लूकमध्ये 2 डबल क्रोशे. दोन्ही लूकमधून सुई घेतलेली आहे. बॅक फ्रंट दोन्ही लूक सुईवर घेतलेले आहेत. आणि या पॉइंटला 2 डबल क्रोशे, 1 चेन, 2 डबल क्रोशे एकाच लूकमध्ये हे हे केलेलं आहे. आणि पुढे पुन्हा 1 चेन. पुढचा जो लूक आहे हा या लूकमध्ये हा लूक सोडून देत आहे. आणि त्याचा पुढचा जो लूक आहे त्या लूकमध्ये दोन लूक सुईवर घेतलेले आहेत.
वन डबल क्रोशे, जसं आपण या ठिकाणी रिपीट केलं, टू डबल क्रोशे, वन चेन, टू डबल क्रोशे, ते रिपीट या पॉईंटला करायचं आहे. आणि हे जे करायचं आहे ते आपल्याला सहा वेळा करायचं आहे रिपीट. हे आपलं दोनदा झालेलं आहे, सेकेंड आपले झालेले आहेत. आणखीन आपल्याला फोर करायचे आहेत, पुढे चार करायचे आहेत आपल्याला हे रिपीट. आणखीन वन चेन, पुढे पुन्हा हा लूक सोडून पुढच्या लूकमध्ये दोन्ही लूक्स युअर घेतलेले आहेत. वन डबल क्रोशा, टू डबल क्रोशा, त्याच लूकमध्ये वन चेन, टू डबल क्रोशा. आणखीन आपल्याला तीन वेळा हे रिपीट करायचं आहे या पॉईंटला. करून घेऊयात, वन चेन, पुन्हा हा लूक सोडून पुढच्या लूकमध्ये. करून घेऊयात आपण हे रिपीट. पहा फ्रेंड, या पॉईंटला वन टू थ्री फोर फाय पॉईंट आपला स्टार्ट आहे या पॉईंटला. वन डबल क्रोशा, टू डबल क्रोशा, वन चेन, टू डबल क्रोशा, एकाच लूकमध्ये दोन्ही लूक्स युअर घेऊन हे केलेलं आहे. आणि पुढे पुन्हा वन चेन, आणि हा जो पॉईंट आहे या पॉईंटमध्ये पुन्हा तेच रिपीट करायचं आहे जे या पॉईंटला आपण केलं. आपले सिक्स पॉईंट जे आहेत ते काढून झालेले आहेत या पॉईंटला. आणि पुढे पुढचा थर्ड राऊंड स्टार्ट होत आहे या पॉईंटपासून. पुढे या पॉईंटला वन चेन, आणि हे जे टू डबल क्रोशे, वन चेन, टू डबल क्रोशे आपण ज्या पॉईंटला केलं त्या वन चेनच्या गॅपमध्ये आपल्याला पुन्हा तेच रिपीट करायचं आहे या पॉईंटपासून. पुढे टू डबल क्रोशे, वन चेन, टू डबल क्रोशे. पुढे पुन्हा वन चेन, आपला हा थर्ड राऊंड स्टार्ट आहे, तिसरा राऊंड स्टार्ट झालेला आहे या पॉईंटपासून. आणि तो असाच करायचा आहे. या ठिकाणी वन चेन घेतलेली आहे, आणि पुढे पुन्हा टू डबल क्रोशे, वन चेन, टू डबल क्रोशे ज्या पॉईंटला आहेत, वन चेनचा गॅप जो आहे त्या गॅपमध्ये तेच रिपीट करायचं आहे जे आपण या पॉईंटला केलं. टू डबल क्रोशे, वन चेन, टू डबल क्रोशे. पुढे पुन्हा वन चेन, आणि वन चेनच्या गॅपमध्ये फोर डबल क्रोशे जे आहेत, टू डबल क्रोशे, वन चेन, टू डबल क्रोशे, त्या पॉईंटला वन चेनच्या गॅपमध्ये टू डबल क्रोशे, वन चेन, टू डबल क्रोशे. पुढे पुन्हा वन चेन, हे रिपीट करून घेऊयात आपण. ज्या ठिकाणी आपण वन चेन टाकलेली आहे टू डबल क्रोशेचे मध्ये, टू डबल क्रोशे, वन चेन, टू डबल क्रोशे ज्या पॉईंटला केलेले आहे, आणि ज्या पॉईंटला वन चेन आहे त्या पॉईंटला तेच रिपीट करत चाललेलं आहोत आपण या राऊंडमध्ये. आत्ता आपण हा राऊंड कम्प्लीट करून घेऊयात. आपला हा राऊंड या पॉईंटला कम्प्लीट होईल, त्या पॉईंटपर्यंत जाऊयात. नंतर पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात. पहा फ्रेंड, शेवटच्या पॉईंटपर्यंत आपण आलेलो आहोत. हा जो थर्ड राऊंड स्टार्ट आहे, वन टू थ्री, थर्ड राऊंडचा शेवटचा पॉईंट आहे हा. आणि पुढे फोर राऊंड स्टार्ट होत आहे या पॉईंटपासून पुढे. आणि फोर राऊंड, आपला थर्ड राऊंड कम्प्लीट झालेला आहे या पॉईंटला. पुढे वन चेन, आणि या ठिकाणी हा जो गॅप आहे वन चेनचा, त्या गॅपमध्ये वन डबल क्रोशा. पुढे पुन्हा वन चेन, आणि हा जो टू डबल क्रोशे, वन चेन, टू डबल क्रोशे जे केलेले आहेत एकाच लूकमध्ये, आणि वन चेनचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये जसं आपण मागील राऊंडमध्ये रिपीट केलं तेच रिपीट करायचं आहे. टू डबल क्रोशे, वन चेन, टू डबल क्रोशे. फक्त वन चेनच्या गॅपमध्ये हे जे वन चेन, टू डबल क्रोशे, वन चेन, टू डबल क्रोशे, पुन्हा वन चेन, पुन्हा वन चेनच्या गॅपमध्ये
वन डबल क्रोशा, पुढे पुन्हा वन चेन, आणि ज्या पॉईंटला टू डबल क्रोशे, वन चेन, टू डबल क्रोशे आहेत, त्या वन चेनच्या गॅपमध्ये टू डबल क्रोशे, वन चेन, टू डबल क्रोशे हेच रिपीट करायचं आहे या राऊंडमध्ये. आणि असेच राऊंड वाढवायचे आहेत आपल्याला इथून पुढे काम करताना. आत्ता आपण हा राऊंड कम्प्लीट करून घेऊयात. या पॉईंटला वन चेन, वन चेनच्या गॅपमध्ये टू डब सॉरी वन डबल क्रोशा, पुढे पुन्हा वन चेन, आणि पुन्हा टू डबल क्रोशे, वन चेन, टू डबल क्रोशे हे जे आहे या ठिकाणी या पॉईंटला. तर वन चेनचा हा गॅप आहे, आणि या गॅपमध्ये टू डबल क्रोशे, वन चेन, टू डबल क्रोशे हे रिपीट आपल्याला एंडपर्यंत करायचं आहे. फक्त त्याच्यामध्ये जे आपण डबल क्रोशे टाकलेले आहेत, हे हा जो वन डबल क्रोशे टाकलेला आहे पुढच्या राऊंडला, हे जे साईडचे जे गॅप आहे, वन चेनचे गॅप दोन आहेत, त्या गॅपमध्ये पुन्हा डबल क्रोशे येणार आहेत. आणि पुन्हा या ठिकाणी जे चेन वाढलेले आहेत त्यात पुढच्या राऊंडमध्ये वाढणार आहेत. असंच हा स्टेप वाढवत जायचं आहे आपल्याला इथून पुढे काम करताना. आणि आत्ता आपण हे जे काम स्टार्ट केलेलं आहे ते आपलं या पॉईंटला आलेलं आहे. आणखीन हा राऊंड कम्प्लीट करून घेऊयात आपण हा टार्ट राऊंड. आत्ता आपला वन टू थ्री फोर राऊंड टार्ट आहे, फोर राऊंड कम्प्लीट करून घेऊयात. आणि फाय राऊंडला आपल्याला हा सीड यूज करायचा आहे. आत्ता आपण हा राऊंड कम्प्लीट करून घेऊयात. पहा, या पॉईंटला आपला हा राऊंड कम्प्लीट झालेला आहे. आणि पुढे पुढचा राऊंड त्या साईडने स्टार्ट करायचा आहे, फाय राऊंड. टू डबल क्रोचे, वन चेन, टू डबल क्रोचे, वन चेनच्या गॅपमध्ये केलेला आहे. पुढे पुढचा सेड जॉईन करायचा आहे या पॉईंटपासून. जॉईन करून घेऊयात. पहा फ्रेंड, या पॉईंटला पुढचा सेड जॉईन करून घेतलेला आहे. वन चेन, टू चेन, आपला हा वन वन टू थ्री फोर फाय राऊंड स्टार्ट झालेला आहे या पॉईंटपासून. फाय राऊंडपासून हा सेड घेतलेला आहे. आणि ज्या पॉईंटला वन चेन आहे, त्या वन चेनच्या गॅपमध्ये वन डबल क्रोशा. पुढे ज्या पॉईंटला वन डबल क्रोशा आपण टाकला होता वन चेनच्या गॅपमध्ये, त्याच्यावरच्या लुकमध्ये वन डबल क्रोशा. पुढे पुन्हा त्याच्या शेजारचा हा जो लुक आहे, वन चेनचा गॅप जो आहे तो त्या गॅपमध्ये सॉरी या पॉईंटला वन चेन, वन डबल क्रोशा. आणि हा जो वन डबल क्रोशा आहे, त्या वन डबल क्रोशाच्या वर वन चेन टाकायची आहे. आणि पुढे पुन्हा हा जो गॅप आहे वन चेनचा, या गॅपमध्ये टू डबल क्रोशा. पुढे पुन्हा वन चेन, टू चेन, या पॉईंटला टू चेन घेतलेले आहेत. पुढे पुन्हा वन डबल क्रोशा सॉरी टू डबल क्रोशा, वन चेन, टू डबल क्रोशा ज्या पॉईंटला आहेत, हे जे वन चेनचा हा जो गॅप आहे या गॅपमध्ये तेच रिपीट करायचं आहे जे इथून मागे केलं. वन डबल क्रोशा, टू डबल क्रोशा, त्याच गॅपमध्ये वन चेन, टू डबल क्रोशे. वन चेनच्या गॅपमध्ये टू डबल क्रोशे, वन चेन, टू डबल क्रोशे हे त्रिपीट या पॉईंटला केलेलं आहे. पुढे या पॉईंटला वन चेन, टू चेन, या पॉईंटला टू चेन. पुढे हा जो गॅप आहे या गॅपमध्ये वन डबल क्रोशा. आणि हा जो वन डबल क्रोशा आहे, या वन डबल क्रोशाच्या वर वन चेन. पुढे पुन्हा हा जो गॅप आहे या गॅपमध्ये टू डबल क्रोशा
हे त्रिपीठ आपल्याला हा राऊंड करायचा आहे, तसं आपण या ठिकाणी काम केले तसं पूर्ण काम या पॉईंटला करायचं आहे, करून घेऊयात. नंतर पुढच्या राऊंडचं पुढचं पुढे बघूयात. पहा या पॉईंटला आपला हा जो राऊंड स्टार्ट केलेला होता तो कम्प्लीट करत आणलेला आहे. या पॉईंटला टू चेन पुढे वन डबल सॉरी टू डबल क्रोसचा वन चेन टू डबल क्रोसेस ज्या पॉईंटला आहेत, आणि वन चेनचा हा जो गॅप आहे या गॅपमध्ये ते त्रिपीट करायचं आहे जे आपण या ठिकाणी केलेलं आहे. वन डबल क्रोसचा टू डबल क्रोसा वन चेन टू डबल क्रोसा टू डबल क्रोसा वन चेन टू डबल क्रोसा हे रिपीट या पॉईंटला हे जे फूल तयार करत आहोत आपण पूर्ण एंडपर्यंत आपल्याला या पॉईंटला हेच रिपीट करायचं आहे. आणि मध्ये हे जे डबल क्रोच आहेत ते वाढत जाणार आहेत, ते खांब वाढत जाणार आहेत. आणि या पॉईंटला आपला सेकंड राऊंड स्टार्ट होत आहे. या पॉईंटला टू डबल क्रोस सॉरी टू चेन आणि हा जो पॉईंट आहे या पॉईंटमध्ये हा जो गॅप आहे टू चेनचा गॅप त्या पॉईंटला वन डबल क्रोस आहे, त्या गॅपमध्ये पुन्हा वन चेन आणि हा जो गॅप आहे या गॅपमध्ये वन डबल क्रोसा असे डबल क्रोसे वाढवत आपल्याला हे फूल तयार करायचं आहे. या पॉईंटला वन चेन आणि या पॉईंटला टू चेन हे जे चेनचा आकडा या पॉईंटला टू चेन या पॉईंटला वन चेन ठेवलेली आहे या गॅपमध्ये आणि या पॉईंटला टू चेन ठेवलेले आहेत. आणि हे टेनपर्यंत आपल्याला असेच राऊंड टाकायचे आहेत पूर्ण. आणि हे जे फूल आहे ते तयार करून घ्यायचं आहे. हे जे फूल आहे ते आपल्याला या पॉईंटपर्यंत तयार करायचं आहे. आकार मोठा घ्यायचा आहे थोडासा या पॉईंटपर्यंत. याचे आपल्याला आणखीन दोन किंवा तीन राऊंड टाकावे लागतील. ते टाकून घेऊयात आपण. पा फ्रेंड, या पॉईंटला आपला थर्ड राऊंड स्टार्ट झालेला आहे. या पॉईंटपासून पुढेच रिपीट करायचं आहे जे आपण इथून मागे केलं. या पॉईंटला थ्री चेन घेतलेले आहेत. टू चेन आपण या पॉईंटपर्यंत टू चेनच ठेवलेले आहेत. आणि हा जो राऊंड आहे तो आकार वाढलेला आहे आणि वाढत्या आकाराप्रमाणे चेन वाढवलेली आहे. पुढे टू डबल क्रोसे वन चेन टू डबल क्रोसे वन चेनच्या गॅपमध्ये पुढे पुन्हा या पॉईंटला वन टू थ्री चेन वन डबल क्रोशा वन चेन वन डबल क्रोशा वन चेन वन चेनच्या गॅपमध्ये वन डबल क्रोशे टाकलेले आहेत. पुढे पुन्हा ज्या पॉईंटला टू चेन होत्या त्या पॉईंटला थ्री चेन घेतलेले आहेत या राऊंडला. पुन्हा या पॉईंटला वन चेनच्या गॅपमध्ये टू डबल क्रोसे वन चेन टू डबल क्रोसे आणि हा जो राऊंड आहे हा लास्ट राऊंड आहे. याच्या पुढे राऊंड घ्यायचे नाहीत आपल्याला. या ठिकाणी टॉप करायचा आहे. वन टू थ्री चेन वन चेनच्या गॅपमध्ये वन डबल क्रोसा वन चेन वन चेनच्या गॅपमध्ये टू डबल क्रोसा वन चेन वन चेनच्या गॅपमध्ये वन डबल क्रोसा वन चेन पुन्हा टू चेनच्या गॅपमध्ये वन डबल क्रोसा पुन्हा या पॉईंटला वन टू थ्री चेन टू डबल क्रोसे वन चेन टू डबल क्रोसे वन चेनच्या गॅपमध्ये वन डबल सॉरी टू डबल क्रोसा टू चेन टू डबल क्रोसा वन चेनच्या गॅपमध्ये ते जे कॉर्नर आपण काढलेले होते सहा ते तसेच ठेवलेले आहे. त्याच्यामध्ये बदल केलेला नाही, बदल फक्त या पॉईंटला झालेला आहे. आणि हा राऊंड कम्प्लीट करून घेऊयात आपण. आणि हे जे फूल आहे हे फूल याला जॉईन करायचं आहे. आत्ता आपण हे राऊंड कम्प्लीट करून घेऊयात.
हा या पॉइंटला आपला हा जो राउंड आहे तो कंप्लीट झालेला आहे आणि या पॉइंटला हे लॉक करायचं आहे. हे जे तयार करायचं काम जे होतं ते कंप्लीट झालेलं आहे आणि हे लॉक करून घेऊयात. आणि नंतर पहा फ्रेंड, आपलं हे लॉक झालेलं आहे. आणि पुढे हे जे फूल आपण तयार करून घेतलेलं आहे ते याला लॉक करायचं आहे. आणि असेच आणखीन 6 फुलं तयार करायचे आहेत आपल्याला या पॉइंटला. हे फुल लॉक करून घेऊयात. आणि हे जे तयार करून घेतलं आहे हे 6 तयार करायचे आहे. 6 तयार 6 बनवायचे आहेत. सेंटर पॉइंट काढून हे लॉक करत चाललेलो आहोत आपण. लॉक करून घेऊयात. शेवटी हे पूर्ण लॉक झालेलं आहे आणि या पॉइंटला हे टॉप करायचं आहे. पहा फ्रेंड, आपलं हे जे फूल आहे ते तयार झालेलं आहे अशा प्रकारे झालेलं आहे. आणि इथून पुढचं जे काम आहे ते आपण पुढील भागात पाहूयात. या भागात दाखवणे शक्य नाही आहे. भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत बाय, थँक्यू.